सो लास्ट लेक्चर आपण काय बघितलं होतं की इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे नक्की काय असतं. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय झालंय की आपण चार्ज घेतला होता, आता एखादा चार्ज घेतला होता आणि चार्ज अराउंड एक स्पेस आहे आणि या स्पेस मध्ये तुमचा कुठलाही जरी चार्ज आला, कुठलाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठला असेल तर याच्यावर कुलम फोर्स ऍक्ट होतो. लास्ट लेक्चरला काय बघितलं होतं आपण, इलेक्ट्रिक फील्डचे डेफिनेशन बघितलं होतं. काय म्हटलं होतं आपण, इलेक्ट्रिक फील्ड हा चार्जच्या भोवती एक असा रिजन आहे ना, जर त्या रिजनमध्ये कुठलाही चार्ज आला तर त्याच्यावर तुमचा कुलम फोर्स ऍक्ट होतो. आणि जर याच्या बाहेर चार्ज असेल तर याच्यावर आपला कुठलाही प्रकारचा फोर्स ऍक्ट होत नाही. आता हा जो रिजन आहे जिथे कुलम फोर्स ॲक्टिवेट आहे त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड. काय म्हणतात, इलेक्ट्रिक फील्ड. मग आज आपल्याला काय बघायचं आहे की इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किंवा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स म्हणतात त्यांना, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. आता काय केलं इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स म्हणजे काय केलं की आपण ॲज्युम करूया की एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि तो खूप लहान असा चार्ज आहे. जर तो चार्ज आपण ह्या कसं केलं, आपण आपली एक रिजन आहे इलेक्ट्रिक फील्ड म्हणून, त्याच्यामध्ये आपण प्लस क्यू चार्ज ठेवला आहे आणि आपण काय केलं एक छोटा स्मॉल पॉझिटिव्ह चार्ज आणला आणि तो इथं ठेवला. ह्याच्यावर काय तर कोलम फोर्स ॲक्ट होणार ना. आता मग तो कुठल्या डायरेक्शनला जाणार, की हा जो फोर्स आहे तो कसा आहे लाईन जॉईनिंग अलॉंग टू चार्जेस आहे, त्यामुळे हा फोर्स कसा ॲक्ट होतो आहे असा ॲक्ट होतो. सिमिलरली अजून जर पोझिशन बघितल्या तर आपला जो फोर्स आहे ना तो तुमचा या डायरेक्शन्सला असा मूव्ह होतो कधी जोपर्यंत इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे तोपर्यंत. आता काय केलं की मायकल फॅरेडेने, आपल्याकडे न्यूटन कमी होते म्हणून मायकल फॅरेडे पण आले. मायकल फॅरेडेनं असं केलं की हे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ना, इलेक्ट्रिक फील्ड हा जो फोर्स आहे याला एक्सप्लेन करण्यासाठी ना त्यानं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किंवा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ही कन्सेप्ट मांडली. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स ही कन्सेप्ट मांडली. आता ह्या कन्सेप्टनुसार काय म्हणतात की एखादा कुठलाही कर्व, कुठलाही इमॅजिनरी एखादा कर्व आहे, इमॅजिनरी कर्व असायला पाहिजे आणि कुठलाही एक इमॅजिनरी कर्व असावा आणि तो कसा असावा, तर याला कुठलाही जर टँजंट काढला तुम्ही, जर कुठलाही टँजंट काढला या कर्वला तर तुम्हाला तो इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन दिली पाहिजे. काय दिली पाहिजे, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन. म्हणजे एक असा करून त्यानं मेन्शन केला स्पेसमध्ये, काय केलं की ज्याच्याद्वारे जर एखादा टँजंट काढला त्याला, त्या कर्वला एखादा जर टँजंट काढला ना तर काय होतं की तुमच्या तो जो टँजंटची डायरेक्शन असणार आहे ती डायरेक्शन म्हणजे तुमची इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असणार आहे, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असणार आहे. म्हणजे काय इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स म्हणजे काय, इट्स अन इमॅजिनरी कर्व द टँजंट टू विच गिव्ज द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. सध्या एवढंच लक्षात ठेवा इलेक्ट्रिक फील्ड लाईन म्हणजे काय असते की एक इमॅजिनरी कर्व आहे स्पेसमध्ये आणि त्याला ना आपण एखादी जर टँजंट काढली तर ती टँजंट आपल्याला काय देते, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन देते. मग इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सचं स्ट्रक्चर कसं कसं आपण त्यानं जॉमेट्रिकली सांगितलं, म्हणजे एक इमॅजिनरी पार्ट आहे, त्यानं कसं सांगितलं की पॉझिटिव्ह चार्जपासून तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ओरिजिनेट होतात. पॉझिटिव्ह चार्जपासून तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ओरिजिनेट होतात म्हणजे इथून स्टार्ट होतात. नेगेटिव्ह चार्जला काय होतं की तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स टर्मिनेट होतात. कशा होतात, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स तुमच्या इथे टर्मिनेट होतात कुठे, नेगेटिव्ह चार्जला. पॉईंट लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सपासून तुमच्या लाईन्स ओरिजिनेट होतात, वेदर नेगेटिव्ह चार्जला तुमचे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स टर्मिनेट होतात म्हणजे इथं संपतात तुमच्या. आणि जर तुमच्याकडे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह चार्ज असेल ना
तर काय होतं आपल्याकडे समजा जस्ट एक पॉइंट चार्ज काढूया आपण इथं इथं प्लस क्यू आहे आणि इथं मायनस क्यू आहे सर जर तुम्ही असे जर पॉइंट चार्जेस काढला तर तुमच्यावेळी तुमचे इलेक्ट्रिक फील्ड कशी होते की ही अशी अशी तुमची इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स येतात हा तुमचा पॉझिटिव्ह चार्ज आहे ना आणि हा तुमचा नेगेटिव्ह चार्ज आहे कसा आहे तुमच्या पॉझिटिव्ह स्टार्टपासून ओरिजिनेट झाल्या पाहिजेत आणि नेगेटिव्ह चार्जला टर्मिनेट झाल्या पाहिजेत हे आलं लक्षात हां जर समजा ह्याच्यात आपण जर शेजारी काय केलं पॉझिटिव्ह चार्जेस जर आणले लाईक चार्जेस म्हणू आपण एखादं इथं प्लस क्यू चार्ज असेल इथं पण प्लस क्यू चार्ज असेल समजा तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कशा होतात तुमच्या तर अशा व्हायला लागतात इथे तुमच्या अशा कर व्हायला लागतात आणि कसं आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे अवे फ्रॉम चार्जेस म्हणजे तिथून तुमच्या ओरिजिनेट होतं त्यामुळे ॲरो दाखवताना सांभाळून दाखवायचा पॉझिटिव्ह चार्जला ॲरो अवे फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज दाखवायला पाहिजेत आणि नेगेटिव्ह चार्जला टुवर्ड्स द अजून आहे कंडक्टर्स तर कंडक्टर्समध्ये इलेक्ट्रिक फील्ड कसे असतात हा जर कंडक्टर असेल ना तर तुमच्या बरोबर याच्या परपँडिक्युलर ॲक्ट होतात कशा होतात परपँडिक्युलर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असतात आणि आतमध्ये काहीही काढायचं नाही आतमध्ये काहीही काढायचं नाही ह्याला फक्त काय करायचं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सना परपँडिक्युलर दाखवायचं टर्मिनेट अँड ओरिजिनेट्स होतं एवढं म्हणूया आपण इथं आपण सांगणार नाही की दरवेळी टर्मिनेट होईल किंवा नेगेटिव्ह हे होईल ओरिजिनेट होईल ह्याच्यावर डिपेंड असेल कशावर ह्याच्यावर चार्जवर डिपेंड असेल आणि आतमध्ये काही काढायचं नाही आहे त्याच्या ठीक आहे आधी या चार डायग्राम्स नीट काढून घ्या पहिल्यांदा नाव लिहा हा तुमचा कंडक्टर आहे झालं सो हे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत ज्यांचे काही कन्स्ट्रक्शन्स आहेत ते अंडरस्टँड होतं आहे की बाहेर चालले डोक्याच्या होतं आहे की नाही होतं आहे ना इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स म्हणजे एक इमॅजिनरी कर्व आहे स्पेसमध्ये काहीतरी आहे की इमॅजिन केलेलं की ज्याला जर टँजंट काढला तर ते आपल्याला इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन दिली पाहिजे काढल्या ठीक आहे आता हे नक्की कसं असतं हे बघ तुमची ज्यावेळी तुम्ही इलेक्ट्रिक पॉझिटिव्ह चार्ज घ्याल इथला जर ह्या टँजंटला जर ना आपण असा कर्व काढला म्हणजे सॉरी या कर्वला जर आपण टँजंट काढला ना तर तो या डायरेक्शनला येणार आहे आणि पॉझिटिव्ह चार्जमुळे तुमचा इलेक्ट्रिक फील्ड किती होतो इज इक्वल टू क्यू अपॉन 4 pi एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर आर कॅप हा कसा आहे आर कॅप म्हणजे रॅडियली आउटवर्ड आहे रॅडियली आउटवर्ड आहे आर कॅप म्हणजे काय सांगतो कसं झालेलं की लास्ट टाईम काय केलं होतं आपण की एक इथं चार्ज आहे असं म्हटलं होतं आणि चार्ज केल्यानंतर आपण अशा एक रिजन सांगितलं इलेक्ट्रिक फील्ड सांगताना सो ज्यावेळी आपण इज इक्वल टू क्यू अपॉन समथिंग 4 pi एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर आर कॅप असं म्हणतो ना त्यावेळी काय करतो की ही आर कॅप कशी असते ॲक्ट की या डायरेक्शनला असते कशी असते अलॉंग द रेडियस असते इलेक्ट्रिक फील्ड ही मोस्टली तुमची स्पेरिकल इन शेप असते याच्यामुळे काय होतं की तुमच्या जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ना ती कशी रॅडियली आपण डिस्टन्स काढत असतो मग त्यामुळे ही तुमची रॅडियली आउटवर्ड होते कशी इलेक्ट्रिक फील्ड तुमची रॅडियली आउटवर्ड होते मग तसंच त्यांनी इथं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काढल्यात की कसं की ज्याद्वारे जर आपण ह्याला टँजंट काढला ना तो टँजंट कसा पाहिजे की जर असा पाहिजे रेडियसच्या अलॉंग पाहिजे तुमचा टँजंट
मग ही तुमची होते इलेक्ट्रिक फील्ड, कशामुळं? पॉझिटिव्ह चार्जमुळं. तुमच्या पॉझिटिव्ह चार्जमुळं अवे फ्रॉम चार्जेस इलेक्ट्रिक फील्ड आपली मिळते, ही डायरेक्शन अशी. सिमिलरली जर इतर प्रकार केला आपण तर कसं मिळणार आहे की आपली इलेक्ट्रिक फील्ड कशी डायरेक्शन कशी असणार आहे आता, ही अशी असणार आहे. आणि इकडे कशी असणार आहे? टुवर्ड्स द नेगेटिव्ह चार्ज, टुवर्ड्स द नेगेटिव्ह चार्ज तुमची इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असणार आहे. सिमिलरली या केसमध्ये होतं की तुम्ही जर इथं टँजंट काढला ना तर इलेक्ट्रिक फील्ड तुमची आता अशी आहे, तर या डायरेक्शनला कशी असते? इकडे. पॉईंट लक्षात येतोय ना? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स म्हणजे काय? एक इमॅजिनरी कर्व आहे ज्याला जर आपण टँजंट काढला तर ते आपल्याला इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन दिली पाहिजे त्यांना. आता इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळी तुम्ही डिफाईन करताना, आणि ही कशी आहे? वेक्टोरियल क्वांटिटी आहे, म्हणजे हे इलेक्ट्रिक फील्ड ही तुमची एक वेक्टर क्वांटिटी आहे. आणि वेक्टर क्वांटिटी एका स्पेसमध्ये जर डिफाईन करायचं असेल ना एखाद्या पॉईंटला स्पेसमध्ये, तर ती युनिकली डिफाईन करावी लागते. युनिकली म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन एनी हाऊ सेम पाहिजे. कसं? एका पॉईंटला जर आपण इथं जर म्हटलं ना इलेक्ट्रिक फील्ड, तर त्या इलेक्ट्रिक फील्डला एकच डायरेक्शन, एकच डायरेक्शन हवी आणि एकच मॅग्निट्यूड हवं. एका चार्ज जोपर्यंत घेतला आहे तोपर्यंत हा जो इलेक्ट्रिक फील्ड आहे ना, या इलेक्ट्रिक फील्डला त्या पॉईंटमधला एकच डायरेक्शन पाहिजे आणि एकच मॅग्नेट्यूड पाहिजे. त्याला म्हणतात युनिकली डिफाईन करणं. पॉईंट एवढ्यात लक्षात ठेवायचा, इलेक्ट्रिक फील्ड इज युनिकली डिफाईन्ड. तुमची जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती प्रत्येक पॉईंटला युनिकली डिफाईन्ड आहे, म्हणजे एकच मॅग्नेट्यूड असणार आहे आणि एकच डायरेक्शन असणार आहे. हे इलेक्ट्रिक फील्डची क्वांटिटी आहे, हे कॅरेक्टरिस्टिक आहे. ठीक आहे, आधी काय करूया? इलेक्ट्रिक फील्डच्या लाईनच्या बाबतीत एक दोन दोन ओळी लिहून घ्या, मग आपण नेक्स्ट पॉईंटला जाऊ. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स लिहिलंय ना, लिहा. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स इज अन इमॅजिनरी कर्व, इज अन इमॅजिनरी कर्व, इज अन इमॅजिनरी कर्व ड्रॉन इन अ सच अ वे दॅट, इमॅजिनरी कर्व ड्रॉन इन अ सच अ वे दॅट, ड्रॉन इन अ सच अ वे दॅट टँजंट ॲट एनी पॉईंट, सच दॅट tangent at any point, tangent at any point on a curve, on a curve gives the direction of, gives the direction of electric field, gives the direction of electric field at that point. Electric field at that point. The density of field lines indicates the strength of electric fields at a given point in a space. Dile ka? डेन्सिटी म्हणजे नक्की काय असतं? की तुमच्या ह्या ज्या लाईन्स आहेत त्या एका एवढा जर एरिया घेतला, एक युनिट एरिया घेतला 1 cm² समजा आपण एक 1 cm² एवढा एरिया घेतला, तर त्यातून किती लाईन्स पास होतात याला म्हणतात डेन्सिटी.
तुम्ही जर एखादा हा ब्लो ब्लॅकबोर्ड जर घेतला, हा ब्लॅकबोर्डमधनं किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होतात याला म्हणतात डेन्सिटी. जर हा 1 मीटर बाय 1 मीटरचा असेल तर ह्याच्यामधून किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होणार आहेत त्याला म्हणतात डेन्सिटी. आणि जेवढ्या लाईन्स पास होतील तेवढी त्याची स्ट्रेंथ जास्त, जेवढं कमी तेवढी त्याची स्ट्रेंथ कमी असते. राहील ना लक्षात? हां, जेवढ्या नंबर ऑफ लाईन्स युनिट एरियामधनं पास होतील तेवढी त्याची स्ट्रेंथ असणार आहे. नाव वी हॅव टू टॉक अबाउट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. लिहा, कॅरेक्टरिस्टिक ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. आता हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा 8 पैकी 6 लिहिता आले पाहिजेत. 8 आहेत कॅरेक्टरिस्टिक्स, त्यातले 6 लिहायचे आहेत. कॅरेक्टरिस्टिक ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. सो पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय आहे की तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स हा शुड ऑलवेज ओरिजिनेट फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज अँड द ऑलवेज टर्मिनेट ॲट नेगेटिव्ह चार्ज. म्हणजे तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कशा हव्यात की या पॉझिटिव्ह चार्जपासून स्टार्टअप झाल्या पाहिजेत आणि नेगेटिव्ह चार्जला कायम एंड झाल्या पाहिजेत. हे तुमचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक, हे आपलं मेन अजम्पशन आहे जिथून आपली थेरी स्टार्ट झाली इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सची. तर पहिला पॉईंट काय सांगतो आपल्याला, द लाईन्स ऑफ फोर्स ऑर द इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ना आपल्या कशा शूड स्टार्ट फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज अँड शूड टर्मिनेट ॲट द नेगेटिव्ह चार्ज. लक्षात राहील ना? सो राईट नाऊ, पहिला पॉईंट, द लाईन्स ऑफ फोर्स ओरिजिनेट फ्रॉम पॉझिटिवली चार्ज ऑब्जेक्ट अँड एंड ऑन negatively charged object and end on, or we can call it as a terminate, end on negatively charged object. Okay, my next point. आता इथं कुठेही लक्ष द्या, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स तुमच्या या चार्जकडे सोडून अजून कुठे ओव्हरलॅप इंटरसेक्ट वगैरे झाल्यात. सो काय असतं की इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सना हे कधी पण एकमेकांवर ओव्हरलॅप होता कामा नये, कधीही ओव्हरलॅप होता कामा नये. का सांगतो, कसं होतं की जर समजा आपले इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सना इथं 2 ओव्हरलॅप झाल्या तर आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईनची डायरेक्शन कशी काढतो की याला टँजंट काढतो. तर जर याला टँजंट काढला ना आपण या पॉईंटला तर आपले 2 टँजंट येणार आहेत. का? कारण 2 कर्व आहेत ना आपले एकाच पॉईंटला. म्हणजे काय होतं की या पॉईंटला 2 इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन दाखवायला लागलं, 2 इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन दाखवायला लागलं. आणि आपण मगाशी म्हटलं होतं की इलेक्ट्रिक फील्ड इज युनिकली डिफाईन्ड. एका पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड फक्त एकाच डायरेक्शनला हवी आणि एकच मॅग्नेट्यूड हवं. पण इथं काय व्हायला लागलं आहे, कॉन्ट्राडिक्ट व्हायला लागले. काय होतं आपलं की एका पॉईंटला 2 इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन दाखवायला लागले आणि हे ॲक्च्युली ॲक्सेप्टेबल नाही आहे आपल्याला. आपला इलेक्ट्रिक फील्ड युनिकली डिफाईंड असते प्रत्येक पॉईंटला. सो काय झालं पाहिजे, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स शूड नेवर इंटरसेक्ट इच अदर. आपली इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स एकमेकांवर कधीही ओव्हरलॅप होता कामा नयेत, ओव्हरलॅप इंटरसेक्ट मीट काही होता कामा नये. त्यामुळे डायग्राम काढताना पण नीट काढायचे. हां, जर चार्जेसवर दिले असतील तर चार्जेसवर पण ट्राय टू अज्युम दॅट की असं ट्राय करायचं की एकमेकांवर इंटरसेक्ट होता कामा नयेत जास्त. इट कॅन ओरिजिनेट फ्रॉम दॅट बट दे कॅन नेवर इंटरसेक्ट. ठीक आहे, रॉट डाऊन सेकंड पॉईंट, द लाईन्स ऑफ फोर्स
द लाइन्स ऑफ फोर्स नेदर इंटरसेक्ट नॉर मीट इच अदर एज इट विल मीन as it will mean that electric field has two directions at a single point. नंतर तुमच्या ज्या लाईन ऑफ फोर्स आहेत तिसरं कॅरेक्टरिस्टिक आहे झालं काय लिहून. सो तिसरं कॅरेक्टरिस्टिक काय सांगतं की तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत ना त्या कशा कंडक्टरच्या परपँडिक्युलर म्हणजे त्या सर्फेसच्या परपँडिक्युलर ओरिजिनेट होतात किंवा टर्मिनेट होताना देखील त्या सर्फेसबरोबर परपँडिक्युलर अँगल करतात. म्हणजे तुमचा जो लाईन ऑफ फोर्स आहे ही कशी या फोर्सला या सरफेसला परपँडिक्युलरी इंटरसेक्ट किंवा टर्मिनेट किंवा ओरिजिनेट झाली पाहिजे त्याच्यापासून. हे अजम्पशन आहे. सो राईट डाऊन द लाईन ऑफ फोर्स लीव ऑर टर्मिनेट ऑन अ कंडक्टर नॉर्मली. नॉर्मली म्हणजे कसं हे नॉर्मली किंवा परपेंडिक्युलर बुकमध्ये लिहिलं आहे ते पाठ असलंच पाहिजे. कसं तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ह्या तुमच्या सरफेसवर टर्मिनेट किंवा ओरिजिनेट झाल्या पाहिजेत त्या पण कुठं परपेंडिक्युलर डायरेक्शन्समध्ये. आता या डायग्राममध्ये इथं मध्ये मी की काय काढलं आहे का याचा अर्थ काय होतो की तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ह्या सरफेसमध्ये किंवा कंडक्टरच्या आत पास होत नाही. म्हणजे तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत ना त्या ह्या कंडक्टरच्या आत एंटर करत नाहीत. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स तुमच्या कंडक्टरच्या आत एंटर करत नाहीत याचं रिझन तुम्हाला बारावीला आहेत ते इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कशा तुमच्या कंडक्टरमध्ये एंटर होत नाही. पण ते कंडक्टर म्हणजे आपण मेटल म्हणतोय म्हणजे इलेक्ट्रिसिटी इझिली पास करतात ना त्यांना आपण कंडक्टर म्हणतो. त्या रिजन्समध्ये आपलं हे जे आहे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स त्याच्या आत येत नाहीत कंडक्टरच्या. मग मे बी सेमी कंडक्टर असेल किंवा बॅड कंडक्टर असेल तर त्याच्या आतमध्ये ते आत येऊ शकतात इंटरसेक्ट किंवा एखाद्या मटेरियलच्या आत येऊ शकतात. म्हणजे कसं की जर आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असतील तर ह्या बोर्डमधनं त्या पास होतील पण त्या मेटल आता हा जो आपला स्टँड आहे या स्टँडच्या मेटलमधनं पास होणार नाहीत त्या तर मे बी बाहेरून जातील पण त्याच्या आतमध्ये एंटर करणार नाही. वेदर जर आपण फळा म्हटला हा फळा कसा आहे तुम्हाला बॅड कंडक्टर आहे याच्यामधनं तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होऊ शकतात ह्याच्या आत जाऊ शकतात बॉडीच्या आत. पण तसं मेटलच्या बाबतीत होऊ शकत नाही मेटल्स किंवा कंडक्टर्स म्हणा. राहील ना लक्षात हे तुम्हाला 12वीला आहे याचं रिझन का असं होतं ते. ठीक आहे राईट डाऊन द लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट पास थ्रू कंडक्टर दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर
इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर इज झिरो. इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर इज झिरो. बट दे कैन पास थ्रू. बट दे कैन पास थ्रू इंसुलेटर. ठीक है. आता एवढा तो पॉइंट लक्षात आले ना आतापर्यंतचे. आतापर्यंतचे पॉइंट लक्षात आले ना. आता काय प्रश्न येतोय की मगाशी मी म्हटलं होतं की तुमची इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ कशी असते, तुमच्या डेन्सिटीवर डिपेंड असते. डेन्सिटी म्हणजे कसं म्हणतो मी की समजा हा तुमचा इथला पॉझिटिव्ह चार्ज असेल, इथला जर पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि त्याच्या अशा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत समथिंग, तर कसं हा जर एरिया घेतला आपण, हा एक इथला एरिया घेतला आणि इथला एरिया घेतला, तर कसं होतं की या एरियामधून हा जर तुमचा याचा एरिया असेल तर या एरियामधून या एरियाची जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती कशी डिपेंड असणार आहे की ह्या ज्या लाईन्स आहेत या किती नंबर ऑफ लाईन्स या कर्वमधून पास होत आहेत, त्या एरियामधून पास होत आहेत. तुमच्या इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ ॲट अ स्पेसिफिक पॉईंट कशावर डिपेंड असते की त्या पॉईंटमधनं तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किती पास झाल्या पाहिजेत. तो पॉईंट जिथं आहे त्या पॉईंटमधनं किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास झाल्यात याच्यावरून आपण ठरवू शकतो की त्याची इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ किती आहे. म्हणजे जेवढ्या जास्त स्ट्रेंथ किंवा जेवढ्या जास्त लाईन्स तेवढी जास्त स्ट्रेंथ असणार आहे त्याची. म्हणजे कसं होतं की हा एरिया ना डिस्टन्सवर डिपेंड असतो एवढं, आणि जेवढा डिस्टन्स कमी असेल आपलं, जर आपलं हे समजा पॉझिटिव्ह चार्ज आपला आहे, ई कसं आहे समथिंग पॉझिटिव्ह चार्ज आहे. सो कसं होतं की आपला फॉर्म्युला कसा आहे, क्यू अपॉन 4 pi एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर आहे ना लक्षात. हां, हे चार्जपासून एवढ्या डिस्टन्सवर आहे, छोटा आहे ना. आता हे R1 असं डिस्टन्स घेऊन आता हा जर एरिया घेतला, समजा हा R2 एवढ्या डिस्टन्सवर असेल तर क्यू अपॉन 4 pi एप्सिलॉन नॉट R2 स्क्वेअर असा फॉर्म्युला असणार ना. आता ह्याच्यामधलं R1 जास्त आहे की R2 जास्त आहे, ही डिस्टन्स जास्त आहे की हे डिस्टन्स जास्त आहे, काय हे तुमचं R2 आहे एवढं आणि हे R1 आहे, R2 जास्त आहे आणि R1 कमी आहे, आणि हे कुठं आहेत, हे कुठं आहेत, न्यूमरेटरला आहेत ना. मग न्यूमरेटर कमी तेवढी याची व्हॅल्यू जास्त येणार ना आपली. न्यूमरेटरला एखादी छोटी संख्या आपण डिवाइड केली तर सॉरी एखाद्या नंबरला आपण छोट्या संख्येनं जर हे केलं डिवाइड केलं तर कशी याची मॅग्निट्यूड वाढणार आपली. म्हणजे ह्याला जर आपलं समजा ओरिजिनल 16 असेल आणि ह्याला एकदा 1 मल्टिप्लाय करूया आणि दुसऱ्याला 0.1 जर आपण डिवाइड केलं तर याची व्हॅल्यू होते 16, तर याची व्हॅल्यू होते 160. कशी होते, 160 होते. म्हणजे हा जेवढा लहान ना तेवढं हे डिव्हिजन मोठे होते तुमचे. मग काय होतं की R1 म्हणजे या डायरेक्शनला ना इलेक्ट्रिक फील्ड जे आहे याची स्ट्रेंथ मॅग्नेट्यूड आहे ना ती जास्त आहे रॅदर दॅन इथल्यापेक्षा, करेक्ट ना. एवढं तर कळलं ना की का जेवढं डिनॉमिनेटर तुमचा लहान असेल ना तेवढी त्याची व्हॅल्यू वाढते, वाढते व्हॅल्यू आपली, करेक्ट. हां, मग आता काय होणार की या डिस्टन्सवर आपली व्हॅल्यू जास्त असणार आहे रॅदर दॅन एवढ्या डिस्टन्सपेक्षा. आणि जर या डिस्टन्सवर आपण जो कर्व काढला आहे कसं झालं इथं नंबर ऑफ लाईन्स ज्या आहेत त्यात जास्त पास होत आहेत, नंबर ऑफ लाईन्स जास्त पास होत आहेत. म्हणजे आपण असं दोन्ही सांगू शकतो, आता दोन्ही कोरिलेट करू शकतो की जिथं सर्वात जास्त लाईन्स पास होत आहेत तिथं तुमची स्ट्रेंथ जास्त आहे इलेक्ट्रिक फील्डची. आता इथं कसं येतं फक्त 2 लाईन्स पास झाल्यात आणि इथं कसं जेवढ्या होत्या तेवढ्या सगळ्या पास झाल्यात या एरियामधनं. मग काय झालं की इथं
इथं तुमची इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ जास्त आहे आणि आपण काय ऑब्झर्व केलं की इथं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत ना त्या पण खूप चालल्या त्या एरियामधनं पास आउट आणि इथं तुमची इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ कमी आहे आणि इथं कशा तीन चारच लाईन्स तुमच्या पास होतात. मग आपण दोघांनी जर रिलेट केलं ना आता तर काय सांगू शकतो आपण की इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ आहे ना ती कशावर डायरेक्टली प्रपोर्शनल असते तर किती त्यांच्यामधून लाईन ऑफ फोर्सेस पास होत आहेत. तुमचा एखादा कर्व असेल त्या कर्वमधून किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होणार त्यांना म्हणतात तुमची स्ट्रेंथ म्हणतात त्या इलेक्ट्रिक फील्डची. आपण इथं प्रपोर्शनल साईन म्हणू इक्वल टू नको. ठीक आहे लक्षात येतं आहे नाही तर सरळ एकच की पॉईंट लक्षात ठेवायचा काय इलेक्ट्रिक सॉरी इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ इज प्रपोर्शनल टू नंबर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू दॅट एरिया. प्रपोर्शनल टू नंबर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू दॅट एरिया एवढा पॉईंट लिहिला तरी आपल्याला मार्क्स मिळतील. एवढ्या पॉईंट लक्षात ठेवायचा. ओके राईट डाऊन देन मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड magnitude of electric field is proportional to number of lines of force per unit area of a surface of surface held perpendicular to field. म्हणजे आपण काय केलं जो आपण इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ काढताना काय केलं की हा सरफेस जो आहे ना या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सना आपण परपेंडिक्युलर काढला आहे. ज्या सरफेसमधनं पास होणार ना आपला म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आता कशा पाहिजेत याला अशा परपेंडिक्युलर पाहिजे. जर अशा असता तर हा आपल्याला बोर्ड असा वाकवायला लागला असता. प्रत्येक इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सला हा आपला परपेंडिक्युलर ठेवावं लागेल. ओके मग नंतरचे दोन पॉईंट्स असे आहेत हां नंतरचे तीन पॉईंट्स ना सगळे यांच्यावर डिपेंड आहेत या सेंटेन्सवर. काय काय सांगतो आपण या तीन लाईन्समध्ये की जिथं इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ जास्त आहे ना तिथं जास्त क्राऊड असतो. कशाचा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सचा. म्हणजे जिथे इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ जास्त आहे तुमची इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ जास्त आहे तिथं क्राऊडेड रिजन असतो. म्हणजे खूप साऱ्या लाईन्स एका पॉईंटमधनं पास होत असतात. पॉईंट लक्षात येतो आहे की कसं झालं आहे इथं आपण मागाशी काय म्हटलं होतं इलेक्ट्रिक फील्ड लाईन जास्त इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ जास्त आहे असं म्हटलं होतं याचा यूज करून आणि इथं कसं झालं आहे खूप साऱ्या लाईन्स आहेत. म्हणजे इथं कसं झालं आहे क्राऊड झालं आहे या रिजनमध्ये आपला क्राऊड झालं आहे की अशा खूप साऱ्या लाईन्स एकाच रिजनमधनं पास होत आहेत. मग आपण म्हणू शकतो की इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ जिथं जास्त आहे ना तिथं नंबर ऑफ लाईन्स जास्त असतात एक क्राऊडेड रिजन असतो तुमचा. नंतर कसं आहे की ज्या ठिकाणी तुमची इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ लेस आहे म्हणजे हा रिजन म्हणतो आपण इथं तुमच्या कमी नंबर ऑफ लाईन्स किंवा लेस नंबर ऑफ लाईन्स पास होतात. लेस नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स आर पास टू दॅट एरिया किंवा वायडेड अपार्ट होतात. तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड ज्या स्ट्रेंथ आहेत ना त्या अशा एकमेकांपासून लांब होतात. कसं आहे त्या दोघांमधलं प्रत्येक इलेक्ट्रिक फील्ड लाईन्समधलं हे जे डिस्टन्स आहे ना ते वाढतं आपलं. कशामध्ये आपले ज्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ कमी असेल त्यावेळी तुमच्या अशा लाईन्स होतात. रॅदर दॅन अशा एका मागोमागे कॉम्पॅक्ट होण्यापेक्षा अशा फील्ड स्ट्रेंथ वाढतात. नंतर बॉईज काय चाललं आहे अलिबाबाचा खजाना सापडला की काय खाली
जिथे तुमचे इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ जास्त आहे तिथे तुमचे इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स क्राउड करणार आहेत, म्हणजे तुमच्या अशा खूप साऱ्या लाइन्स येणार आहेत. आणि ज्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ कमी असेल त्यावेळी ना तुमच्या ह्या इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स आहेत त्या डायव्हर्ज होत असणार आहेत. कशा डायव्हर्ज? म्हणजे एकमेकांपासून लांब जात असणार आहेत आणि त्यांची कमी नंबर ऑफ लाइन्स तुमच्या पास होणार आहेत. आणि युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे कसं असतं की तुमच्या सगळ्या इलेक्ट्रिक फील्ड लाइन्सना एकमेकांना पॅरलली मूव होतं. ज्यावेळी तुमचं युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स असते, म्हणजे लास्ट आपण कार्ड काढताना एक कॅपॅसिटरचे काढलं होतं ना युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आणि नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड सांगताना, तर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड्समध्ये कसं असतं की तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाइन्सना एकमेकांना अशा पॅरलल असते. हे एका वाक्यावरून तीन सांगायचं आहे. काय? इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ कशी असते तुमच्या प्रपोर्शनल टू नंबर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू पर युनिट एरिया हेल्ड ॲट द परपेंडिक्युलर. त्याच्यावरून आपण तीन कमेंट्स करणार आहेत. काय? की जिथे तुमची इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ जास्त आहे तिथे तुमच्या लाइन्स क्राउडेड होतात, म्हणजे खूप साऱ्या लाइन्स एकत्र येतात. नंतर इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ कमी आहे तिथे तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स कशा डायव्हर्ज होतात, एकमेकांपासून लांब जातात. आणि ज्यावेळी युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल त्यावेळी तुमचे इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स कशा असणार आहेत, एकमेकांना पॅरलल. हे तीन आहे शेवटचे पॉईंट्स. ठीक आहे, राईट डाऊन देन. इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स, इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स, इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स are crowded in a region, are crowded in a region, are crowded in a region where electric intensity where electric intensity is large. Electric intensity म्हणजे electric field strength, त्या फील्डची जी स्ट्रेंथ आहे, ताकद आहे तीच. वेअर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज लार्ज, लार्ज. नंतरचं कॅरेक्टरिस्टिक, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर वाईडली सेपरेटेड, are widely separated from each other, from each other in a region, in a region, in a region where electric field intensity, where electric field intensity, electric field intensity is small. Where electric field intensity is small. Last try, characteristic. The lines of force of an uniform electric field, of an uniform electric field, the lines of force of a uniform electric field, of a uniform electric field are parallel to each other, are parallel to each other, parallel to each other and equally spaced, and equally spaced, and equally spaced, equally spaced. सो कसे आहेत हे टोटल तुमचे 8 जण आहेत, 8 आहेत. 8 पैकी कुठलेही 6 पार्ट पाहिजेत एनी हाऊ. हे तुम्हाला 8 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, या 8 कॅरेक्टरिस्टिक्समधले कुठलेही 6 पार्ट पाहिजेतच आणि ते एक्झाममध्ये विचारतात. मग पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय आपलं, की इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ओरिजिनेट फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज अँड टर्मिनेट ॲट द नेगेटिव्ह चार्ज. नंतर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स नेवर क्रॉस और मीट इच अदर. मग त्याचं आपण रिझन दिलं आहे का, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जर क्रॉस झाले तर दोन टँजंट्स येतील
आणि दोन टँजंट्सचा अर्थ दोन डायरेक्शन्स दाखवतात ते, आणि तसं पॉसिबल नाही आहे. नंतर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स तिसरा कॅरेक्टरिस्टिक काय, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स लीव्ज ऑर टर्मिनेट ऑन अ कंडक्टर नॉर्मली. तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कशा, त्या मेटलच्या सर्फेसच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन किंवा नॉर्मली इन्सिडंट होतं किंवा त्याच्यापासून नॉर्मली बाहेर पडतं. नंतर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ना तुमच्या मेटलच्या किंवा कंडक्टरच्या आत येत नाहीत, ज्याच्यामुळे काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ आहे ही तुमची झिरो असते कंडक्टरच्या आत, कंडक्टरच्या आत म्हणतो मी. नंतर मॅग्नेट्यूड ऑफ फील्ड स्ट्रेंथ इज प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ फील्ड लाईन्स पासिंग पर युनिट एरिया हेल्ड परपेंडिक्युलर टू लाईन ऑफ फोर्स. तुमच्या त्या लाईन ऑफ फोर्सला परपेंडिक्युलर जर एखादा सर्फेस ठेवला आणि त्याच्या एका युनिट एरियामधनं किती नंबर ऑफ लाईन्स पास होत आहेत त्याच्यावरून आपली, ह्याच्यावर काय डिपेंड असतं, आपली इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ डिपेंड असते. मग ते इलेक्ट्रिक फील्ड जर आपल्या खूप साऱ्या लाईन्स क्राऊडेड असतील त्या रिजनमध्ये तर त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ ही जास्त आहे. जर त्या वाईडली स्प्रेड असतील म्हणजे अशा थोड्या लांब लांब जात असतील तर त्या ठिकाणी तुमची इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ कमी असते. आणि युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये कसं असतं की तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स हा एकमेकांना पॅरलल असतात आणि इक्वली स्पेस्ड असतात, म्हणजे एकमेकांपासून सेम डिस्टन्सवर असतात त्या, म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम असणार आहे तुमचं. हे आठ तुमचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि हे नाही हवं आहे तुमचे पाठ पाहिजे, आठपैकी कुठलेही सहा पाठ असले तरी बास आहे, एक्झाममध्ये विचारू शकतात, ठीक आहे. सो हे झालं आपलं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, कन्सेप्ट कळाली आहे, कळाली काय कळाली ना, हां. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स म्हणजे कर्व आहे ज्याला आपण टँजंट काढला समजा असा की आपल्याला इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन दिली पाहिजे त्याने, ठीक आहे. सो आता याचा यूज करून आपल्याला एक नवीन कन्सेप्ट सांगायचे, हे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सचा यूज करून ना आपल्याला एक नवीन कन्सेप्ट सांगायची, कुठली आहे ती, इलेक्ट्रिक फ्लक्स. काय म्हणतात, इलेक्ट्रिक फ्लक्स. काय म्हणतात, इलेक्ट्रिक फ्लक्स. मग काय करूया तेवढ्यासाठी, एक ना एरिया कन्सिडर करूया, कसा असा, अरे बापरे जास्तच वाकडा झाला की, आणि काय करायचं, काय सांगूया, एक आपला असा सरफेस आहे कुठल्या तर ऑब्जेक्टचा आणि आपली या मीडियममधनं ना एक अशा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होत आहेत, कशा होत आहेत, पास होत आहेत. समथिंग अशा पास होत आहे, हां. ही झाली तुमची ई बारची डायरेक्शन, तुमच्या अशा पास होत आहेत त्या सरफेसमधून. आणि काय करूया की ह्या सरफेसला एक एरिया वेक्टर काढूया. काय काढायचा, एरिया वेक्टर. एरिया वेक्टर म्हणजे काय असतं की जर समजा हा तुमचा ब्लॅकबोर्ड असेल ना, ह्या ब्लॅकबोर्डचा तुम्हाला एरिया वेक्टर दाखवायचा असतो तर काय करतात की एक वेक्टर या सरफेसच्या बरोबर परपेंडिक्युलर एक काढतात. काय करतात, या सरफेसच्या परपेंडिक्युलर असं एक काय करतात, वेक्टर काढतात किंवा एक डायरेक्शन दाखवतात, त्याला म्हणतात एरिया वेक्टर. एरिया वेक्टर म्हणजे काय, लक्षात आलं की हा जो एरिया असेल तुमचा फळ्याचा, तर आपण इथून ह्याला बरोबर परपेंडिक्युलरनं एक असा वेक्टर काढणार आहे आणि हे जो वेक्टर काढला याला म्हणतात एरिया वेक्टर. एरिया वेक्टर हा कायम सरफेसला परपेंडिक्युलर किंवा 90° अँगल करतो, राहील ना लक्षात, हां लक्षात ठेवायचं आहे, ऑप्शन नाही आपल्याकडं. एरिया वेक्टर आपला ds बार एवढा आहे. आणि काय केलं आहे, यानं इलेक्ट्रिक फील्ड बरोबर ना थीटा एवढा अँगल तयार केला आहे. काय केला आहे, थीटा एवढा अँगल तयार केला आहे. हे काय झालं, आपला ds बार हा आपण एक छोटा एरिया घेतला आहे, त्याचा एरिया वेक्टर काढलेला आहे आपण ds बार म्हणून. सो आपल्याला काय करायचं आहे की इलेक्ट्रिक फ्लक्स ही कन्सेप्ट बघायची. तर इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय असतात की तुमच्या इलेक्ट्रिक फील्डच्या किती लाईन्स ऑफ फोर्स एका एरियामधनं पास होत आहेत ना, त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फ्लक्स.
तुमचा जर हा एरिया असेल ना, समजा हा जर एरिया असेल कंप्लीट ब्लॅकबोर्डमधनं, तर ह्यातून किती नंबर ऑफ लाईन्स पास होतात त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फ्लक्स. तुमच्या या युनिट या एरियामधनं किती नंबर ऑफ लाईन्स पास झाल्या याला म्हणतात इलेक्ट्रिक फ्लक्स. मग आपल्याला काय काढायचं आहे की ते काढायचं आहे. मग इलेक्ट्रिक फ्लक्स काढताना काय करतात की इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत ना, ह्या ना कायम या एरिया वेक्टर्सच्या पॅरलल असावेत, किंवा या तुमच्या वेक्टर्सच्या अलॉंग असावेत. म्हणजे काय सांगतो, कसं आहे जर हा तुमचा ब्लॅकबोर्ड असेल हां, आणि तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा पास होत आहेत, तर म्हणू शकतो की फ्लक्स म्हणजे काय असतं की आपल्या ह्या नंबर ऑफ लाईन्स बरोबर अशा पास होत आहेत. पण ज्यावेळी हा जर हा जो फळा आहे ना, हा फळा जर आपण टिल्ट केला, समजा या टिल्ट केला पण इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन अशीच ठेवली, आपण इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन अशीच ठेवली, जर हा फळा टिल्ट केला आणि इलेक्ट्रिक फील्ड लाईनची अशीच ठेवली, तर फ्लक्स काढताना काय करतात की ना ह्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सचा कॉम्पोनंट घेतात. कुठून? जो ह्या एरिया वेक्टरच्या, म्हणजे आता जर फळा टिल्ट केला तर एरिया वेक्टर असा येणार ना आपला, तर ह्याचा इथं कॉम्पोनंट घेतात. एक कॉम्पोनंट घेतात म्हणजे काय सांगतो, कसं असतं की तुमची जर अशी डायग्राम असेल ना समजा, आणि असं काहीतरी असेल एक ॲक्सिस, तुम्ही एक्स वाय झेड काढलं ना, एखादा पॉईंट डिफाईन केला आहे, एक्स वाय झेड एखादा पॉईंट डिफाईन करतो ना आपण ग्राफमध्ये. समजा हा तुमचा एक्स पॉईंट असेल, एक्स वाय असेल समजा, तर प्रोजेक्शन घेणं म्हणजे नथिंग बट काय असतं की इथून ना आपण याच्यावर एक परपेंडिक्युलर टाकतो आणि हे डिस्टन्स म्हणजे आपलं एक्स असतं. प्रोजेक्शन म्हणजे खूप काही नाही आहे, काय करतो की या ॲक्सेसवर आपण इथून एक परपेंडिक्युलर टाकतो. काय टाकतो? परपेंडिक्युलर टाकतो. मग फ्लक्स काढताना काय करतात की जर समजा हा फळा तुमचा टिल्ट असेल आणि तुमच्या एरिया वेक्टर्सच्या अलॉंग तुम्ही काय इले एरिया वेक्टर जो आहे म्हणजे ह्याच्या ह्याच्या ह्या फळ्यामधून परपेंडिक्युलर किती नंबर ऑफ लाईन्स पास होतात हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे त्यालाच म्हणतात आपण फ्लक्स म्हणतो. तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सना याच्या परपेंडिक्युलर पास झाल्या पाहिजेत आणि त्या किती पास होतात नंबर ऑफ लाईन्स त्यांना म्हणतात आपण इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतो. मग आपल्याला काय करायचं असतं की हा जर फळा टिल्ट झाला असेल समजा, तर एरिया वेक्टर कसा असतो? याचा असा असतो आणि आपण इलेक्ट्रिक फील्ड ऑलरेडी अशी ठेवली. मग काय करतो आपण या इलेक्ट्रिक फील्डच्या अलॉंग ह्याच्या अलॉंग ह्या डी एस बारच्या अलॉंग ना एक प्रोजेक्शन घेतो आणि हे प्रोजेक्शन म्हणजे नथिंग बट काय असतं आपलं इलेक्ट्रिक फ्लक्स असतात. ह्या किती या नॉर्मली याच्यामधनं पास होत आहेत नंबर ऑफ लाईन्स. सो कसं म्हणतो आपण की त्याला आपण फाय असं म्हणतो, इलेक्ट्रिक फ्लक्सला फाय असं म्हणतो. आणि मॅथमॅटिकली कसं सांगतात आपलं की आता या केसमध्ये काय झालं की एक टिल्ट झाला आहे, ह्याचा अँगल डी एस बार किंवा एरिया वेक्टरनं थीटा एवढा अँगल केलेला आहे आणि ह्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होत आहेत. सो ह्याच्यामधनं कसं म्हणतात की फायचं कसं लिहितात की प्रोजेक्शन ऑफ ई बार ऑन डी एस बार इन टू, मॅथमॅटिकली कसं सांगतात फ्लक्स म्हणजे प्रोजेक्शन ऑफ ई बार ऑन डी एस बार इन टू डी एस बार किंवा याला डॉट म्हणूया आपण, हे तुमच्या सॉरी आपण इनटूच म्हणूया सर, हे डॉट आपण नंतर सांगूया कसं येतं ते. काय करतात? प्रोजेक्शन ऑफ ई बार ऑन डी एस बार इन टू डी एस बार. काय केलं आपण की याच्या असा पॉईंट काढलेला आहे. सो काय करतात की आता प्रोजेक्शन काढण्यासाठी काय करतात, हा तुमचा ई आहे ना असा, करेक्ट? हां. मग काय करतात इथून डायरेक्टली ह्याला असं परपेंडिक्युलर काढतात. सो काय होतं मग ह्याची व्हॅल्यू काय होते? ई कॉस थीटा. काय होते व्हॅल्यू? ई कॉस थीटा. लक्षात येतं आहे का चाललेवरनंच? कळत नसेल तर सांगा, परत एकदा सांगूया, काय अडचण नाही आपल्याला. कळत आहे ना? इलेक्ट्रिक फ्लक्स काढताना मॅथमॅटिकली काय करायचं असतं की ई बारचं ना कशाच्या अलॉंग? डी एस बारच्या अलॉंग प्रोजेक्शन घ्यायचं असतं आणि ही प्रोजेक्शनची व्हॅल्यू किती आहे? ई कॉस थीटा. कसं सांगतो की ही समजा ही साईड तुमची आर अशी असेल, आपण ॲज्युम करूया फॉर एक्झाम्पल आर अशी असेल, हां
हा एंगल तुमचा 90 डिग्री आहे, प्रोजेक्शन आपण काढले असं इकडे. सो काय होतं की या राइट एंगल ट्रायंगल मध्ये हा तुमची व्हॅल्यू ई आहे, ही व्हॅल्यू आर आहे, ठीक आहे, आणि ऍडजसंट साइड आहे, एवढं करेक्ट आहे. सो कॉस थीटा आपण काय सांगतो, सॉरी कॉस थीटा म्हणजे नक्की काय सांगतो आपण, अरे राजाओ काय चाललंय, हां कुठं होता, दहावीला कुठं गेलं तर फिरायला, हां असो एवढं अवघड असेल तर आपण डायरेक्टली सांगतो, आपण नंतर परत एकदा शोध लावूया. हां कॉस थीटाची डेफिनेशन काय असते, कॉस थीटाची डेफिनेशन काय असते, ॲडजसंट साईड आपण हायपोटेनियस म्हणून हा प्रकार असतो की नाही, हो की नाही, की आम्हाला आम्ही को कुछ पता नाही आहे. सो समजायची साईड आपण आर असं म्हटलं, इथं हायपोटेनियस काय आहे, ई एवढा आहे, अँगल आर म्हणून घेतला आहे, ठीक आहे. मग कॉस थीटा म्हणजे काय, ॲडजसंट साईड आपण हायपोटेनियस, मग आरची व्हॅल्यू किती होणार, ई कॉस थीटा आलं ध्यानात ना, आणि ही काय प्रोजेक्शन आहे कशाचं, ई बारचा अलॉंग डी एस बार, त्यामुळे ही व्हॅल्यू किती येते तुमची आता, ई कॉस थीटा, आणि हेच नथिंग बट काय असतं तुमचं प्रोजेक्शन ऑफ ई बार ऑन डी एस बार काढतो ना आपण, मग आता ही व्हॅल्यू इथे लिहू शकतो ना आपण, ई कॉस थीटा, ई कॉस थीटा इंटू डी एस, ठीक आहे, उठा उठा झोपा झाल्या असतील तर, हां हे काय होतं, ई कॉस थीटा इंटू डी एस. मग आता हे नथिंग बट काय असतं, ई तुमचं वेक्टर क्वांटिटी आहे, डी एस पण तुमचा वेक्टर क्वांटिटी आहे, डी एस म्हणजे आपण एरिया वेक्टर म्हणतो इथं. सो काय होतं, या दोन वेक्टरचे मॅग्नेट्यूड आहेत आणि हा कॉस थीटा आहे, मग ए बार डॉट बी बारचा फॉर्म्युला काय, ए बार डॉट बी बारचा फॉर्म्युला काय, अरे पहिला चॅप्टर अख्खा झालाय त्याच्यावर, हां ए बार डॉट बी बार म्हणजे काय, ए बी कॉस थीटा, अरे असं बघू नका रे, जसं काय आम्ही पहिल्यांदाच आयुष्यात बघतोय, हां ए बार डॉट बी बार म्हणजे काय, ए बी कॉस थीटा, हे ए बी काय असतं, ए बार आणि बी बारचं मॅग्निट्यूड असतं. मग हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला जवळपास सेम आहे ना, ई काय आहे इलेक्ट्रिक फील्डचं मॅग्नेट्यूड आहे, डी एस म्हणजे एरिया वेक्टरचं मॅग्नेट्यूड आहे. मग आता ही कन्सेप्ट काय होणार तुमची, तुम्ही असं लिहू शकता ना आता, ई बार डॉट डी एस बार, ई बार डॉट डी एस बार लिहू शकता ना आपण. मग आपल्याला आता काय झालं, ही जी क्वांटिटी येते आहे या क्वांटिटीला म्हणतात इलेक्ट्रिक फ्लक्स मॅग्नेट्यूड वाईज, किंवा हे जे मॅथमॅटिकली याला काय म्हणतात, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतात, म्हणजे तुमच्या एखादा सरफेस असेल त्या सरफेसमधून किती लाईन्स तुमच्या पास होत आहेत इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, ते आपण सांगतो. फक्त कंडिशन कशी आहे की तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सला हा जो सरफेस आहे तो परपेंडिक्युलर पाहिजे, कसा पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे, परपेंडिक्युलर नसेल मग इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सचा त्या एरिया वेक्टरच्या अलॉंग आपल्याला काय घ्यायचं आहे, कॉम्पोनंट घ्यायचं आहे, राहील ना लक्षात, मग राईट डाऊन. इलेक्ट्रिक फ्लक्स नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स of force, electric lines of force, electric lines of force passing normally through the given area, normally through the given area is called electric flux. ही डायग्राम काढून घ्या, ही कॉस थीटा वगैरे लिहायची गरज नाही आहे, जस्ट
डीएस बार लिखा तरी सफिशियंट या 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 ही डायग्राम काड़ू गया पटाखन काड़ू गया आज संपूर्ण जाऊ शेवटचा पॉइंट है चटकन आवरा काढला डायग्राम मग लिया लेट और कंसीडर अ स्मॉल सरफेस एरिया कंसीडर अ स्मॉल सरफेस एरिया डीएस बार म्हणजे वरती हे काढा डीएस आणि वरती एक एरो काढायचा डोक्यावर डीएस बार इन इलेक्ट्रिक फील्ड इन इलेक्ट्रिक फील्ड ई बार ड्रॉन परपेंडिकुलर टू इट एंड ड्रॉन परपेंडिकुलर टू इट लेट थीटा बी एंगल बिटवीन ई बार लेट थीटा बी एंगल बिटवीन ई बार एंड एरिया वेक्टर डी एस बार देअरफोर हे सेट स्टेप लिहून डी फाय इक्वल टू मॅथमॅटिकली असं सांगतो प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन डी एस बार इन टू डी एस डी फाय पण देत पण लिहून घ्या मग पुढचं सांग झालं सो पुढचं असं आहे हे कसं झालं हे एका छोट्याशा एरियामधच एरियासाठी झालेलं आहे एक छोटा डी एस बार एवढा एरिया घेतलेला आहे आणि तो एरियामध्ये एवढ्या नंबर ऑफ लाईन्स पास होत आहेत म्हणून सांगितलं मग टोटल फ्लक्स कसं लिहितात टोटल फ्लक्स कसं लिहितात डायरेक्टली इंटिग्रेट करतात काय करतात ई बार डॉट डी एस बार मग काय होणार टोटल फ्लक्स इज इक्वल टू ई बार डॉट एस बार हे झाले तुमचे टोटल फ्लक्स या दोन स्टेप या हे इंटिग्रेशन्स आहे ना आता साप काढल्या का तसं काढून दाखवू नका काय डन हा झाला पॉईंट तुमचा इलेक्ट्रिक फ्लक्सचा याच्यावर प्रॉब्लेम्स विचारले जाऊ शकतात इथं के पॉईंट लक्षात ठेवायचे एरिया वेक्टर कायम कसा असायला पाहिजे सरफेसला परपेंडिक्युलर आणि अँगल घेताना कुठला घ्यायचा आहे की एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्डमधला राहील ना प्रॉब्लेम करताना कायम लक्षात ठेवायचं अँगल हा कोणाच्या बिटवीन पाहिजे एरिया वेक्टर आणि ई बारमधला अजून कुठले अँगल्स घेत बसायचे नाहीत ॲक्सिसचे आणि एरिया वेक्टर हा कायम सरफेसला परपेंडिक्युलरच असावा आडवा तिडवा काही घ्यायचं नाही एरिया वेक्टर हा सरफेसचा कायम परपेंडिक्युलर असतो आणि सेकंड अँगल कोणामधला घ्यायचा इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टरमधला ॲक्सिसमधला वगैरे घ्यायचा नाही कुठल्या ओके हां आपला हा चॅप्टर इथं संपतो आहे आज त्याचे पुढचे जे पॉईंट्स आहेत ते कट झालेले आहेत रिड्यूस सिलॅबसमध्ये सो आपण ह्या टॉपिकमध्ये काय काय बघितलं हा टॉपिक मोस्टली तुमचा कन्सेप्च्युअल वाईज आहे आता प्रॉब्लेम्स कशावर विचारू शकतात एक क्वांटायझेशन ऑफ चार्ज प्रॉब्लेम्ससाठी एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे
क्वांटायझेशन ऑफ चार्ज, त्या क्वांटायझेशन ऑफ चार्ज मध्ये आपण काय म्हटलं होतं की एक फॉर्म्युला दिला होता की टोटल चार्ज इज इक्वल टू नंबर ऑफ चार्ज इनटू एलिमेंटरी चार्ज. हा फॉर्म्युला आहे ना लक्षात, टोटल चार्ज इज इक्वल टू नंबर ऑफ चार्ज इनटू मॅग्नेट्यूड एंड मॅग्नेट, ज्याची व्हॅल्यू काय होती 1.6 इंटू 10^-19 कुलम, ईची व्हॅल्यू एवढी होती. हा फॉर्म्युला कायम लक्षात पाहिजे, क्यू इज इक्वल टू एन ए. हा मग हे प्लस मायनस कधी असेल, ज्यावेळी पॉझिटिव्ह चार्ज असेल त्यावेळी पॉझिटिव्ह, आणि नेगेटिव्ह चार्ज असेल ज्यावेळी नेगेटिव्ह चार्ज ऑब्जेक्ट असेल त्यावेळी नेगेटिव्ह असेल ज्यावेळी नेगेटिव्ह चार्ज असेल. नंतरचा फॉर्म्युला कुलम्स लॉ. कुलम्स लॉ काय आहे, 1/4 एप्सिलॉन नॉट इंटू Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. तुम्हाला एप्सिलॉन नॉट आणि 1/4 एप्सिलॉनची व्हॅल्यू पाठच पाहिजे. काय आहे, 9×10^9. तुम्हाला दरवेळी देतील याचा भरोसा नाही, सो एनी हाऊ तुम्हाला ही व्हॅल्यू पाठ पाहिजे 1/4 एप्सिलॉन नॉटची. आणि एप्सिलॉन नॉट काय आहे, 8.85×10^-12 समथिंग आहे. ही व्हॅल्यू तुम्हाला कंपल्सरी पाठ पाहिजे, हे नसलं तरी चालेल, पण हे तरी पाठ पाहिजे 1/4 एप्सिलॉन नॉटची. नंतर कुलम्स लॉ आला. कुलम्स लॉ काय सांगतोय, तुम्हाला हे लिहून दिलं ऑलरेडी मी 1/4 एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू. सो कुलम्स लॉ इम्पॉर्टंट आहे. काय आहे, एफ इज इक्वल टू 1/4 एप्सिलॉन नॉट Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. नंतर सुपरपोजिशन प्रिन्सिपल आहे. त्यासाठी आपण मोस्टली काय फॉर्म्युला यूज करणार आहे, एफ स्क्वेअर इज इक्वल टू F1² + F2² + 2F1F2 × cos θ. हे तुमच्या रिझल्टंट फोर्सचा मॅग्नेट्यूड काढण्यासाठी असं आहे. एनी हवा पाठ पाहिजे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काढताना. आणि इलेक्ट्रिक फील्ड चे चार्जचा फॉर्म्युला आहे Q/4πε₀r², किंवा असं म्हणू शकतो फोर्स पर युनिट चार्ज. हे चार फॉर्म्युले तुमचे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत या चॅप्टर्समध्ये. आणि काय केवळ काय करतात की याचा आणि ग्रॅव्हिटेशन फोर्सचं देखील कंपॅरिझन करतात. ठीक आहे, फॉर्म्युले पाठ होतील ना, एनी हाऊ करायच्या आहेत, जसा ऑप्शन नाही आपल्याकडे दुसरा कुठला. आणि अजून एक आत्ता झालेला की टोटल फ्लक्स इज इक्वल टू Ė/Ṡ. हा एक फॉर्म्युला, फाय इज इक्वल टू Ė/Ṡ म्हणजे E₊cos θ, एरिया इलेक्ट्रिक फील्ड आणि दोघांमधला अँगल. हा एक फॉर्म्युला आहे जो विचारण्यासारखा आहे. ठीक आहे, सो हे लेक्चर्स आपलं टोटल हे झालं, चॅप्टर झालं. मग चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं, ॲडिटिव्ह प्रॉपर्टी ऑफ चार्जेस, म्हणजे जसं आपण मासेस ॲड करू शकतो तसं तुम्ही चार्ज देखील ॲड करू शकता. हां, फक्त कंडिशन अशी आहे की तुमचा चार्जेस, तुमचा जो टोटल समेशन आहे ते मे बी पॉझिटिव्ह असेल, मे बी निगेटिव्ह असेल, मे बी झिरो असेल, पण मासमध्ये कायम ते पॉझिटिव्ह असतं. नंतरचा पार्ट बघितला होता आपण क्वांटायझेशन ऑफ चार्ज, की तुमचे जे चार्ज ट्रान्सफर होत आहेत ना ते छोट्या पॅकेट्समध्ये ट्रान्सफर होतात. तो पॅकेट कसा आहे, ईचा पॅकेट आहे. तुम्हाला कसे ट्रान्सफर होतात, अशा ईच्या पॅकेटमध्ये 1.6×10^-19 कुलमच्या पॅकेजमध्ये जातात. फक्त ही व्हॅल्यू एवढी लहान आहे की आपल्याला असं वाटतं की ते कंटिन्युअस चालतात. नंतर काय बघितलं होतं आपण, कुलम्स लॉ. द कुलम्स लॉ काय सांगतो की कुठल्याही दोन चार्जेस जर ॲट रेस्ट असतील, मी त्यांना ॲट रेस्ट म्हणतो आहे, तुमचे दोन चार्जेस जर ॲट रेस्ट असतील तर दोघांमधला जो फोर्स आहे ॲक्ट होणारा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस अँड इन्वर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. मग त्याच्यावरून आपण रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आणि परमिटिव्हिटीची कन्सेप्ट बघितली. परमिटिव्हिटी म्हणजे काय, एखादा जो मिडियम असेल त्या मिडियममधनं ती मिडियम किती अलाऊ करतं, तुमच्या किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अलाव करतं, याला म्हणतात परमिटिव्हिटी. मग ती परमिटिव्हिटी तुमच्या फोर्सवर पण अफेक्ट करते. एखाद्या मिडियममध्ये असेल आणि एखाद्या व्हॅक्युममध्ये असेल, या दोघांमध्ये काहीतरी कंपॅरिझन होतं, ते का εr-मुळे, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ठीक आहे, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी नंतर आपण काय बघितलं होतं, इलेक्ट्रिक फील्ड्स बघितले होते. मग इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असतं,
की एक असा रिजन जो चार्जच्या भोवती आहे, जिथं आपला कुलम फोर्स ऍक्ट होऊ शकतो, ऍक्ट होतो, त्याला म्हणतात आपण इलेक्ट्रिक फील्ड. आणि त्या रिजनमध्ये अजेपर्यंतच तुमची कुलम्स लॉ ऍक्ट होतो. इन जनरली तुमच्या इलेक्ट्रिक फील्डची जी स्ट्रेंथ म्हटली ना, ही इन्फायनाईट आहे. तुमचा जेव्हा रेडियस असणार आहे तो इन्फायनाईट स्पेसमध्ये, म्हणजे आता इथं ठेवला आणि कुठं स्टँडवर ठेवला तरी या चार्जचा त्या चार्जवर इफेक्ट पडणारच आहे. स्टँडवर ठेवा किंवा अजून कुठल्या तर कोपऱ्यात घालून ठेवला आपण कोल्हापूरच्या बाहेर, तरी देखील त्या चार्जवर तेवढाच फोर्स ॲक्ट होणार आहे. फोर्स काहीतरी ॲक्ट होणार आहे, फक्त अधेमध्ये काही नको आपल्याला. नंतर इलेक्ट्रिक फील्ड बघितली, नंतर आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सची कन्सेप्ट बघितली आहे की ज्याच्याद्वारे स्पेसमध्ये कर्व लाईन्स असतात की ज्यांना जर टँजंट काढले आपण तर त्याचे आपल्याला इलेक्ट्रिक फील्डचे काय दिले पाहिजे, डायरेक्शन दिले पाहिजे. नंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आणि लास्टला पॉईंट बघितला तो म्हणजे फ्लक्स, इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय असतं की नंबर ऑफ लाईन्स एका एरियामधनं किती पास होत आहेत. फक्त कंडिशन कशी आहे, तो एरिया त्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सला परपेंडिक्युलर पाहिजे. तिथं आपण काय म्हटलं होतं की इलेक्ट्रिक लाईन्स नॉर्मली पासिंग थ्रू म्हटलं, नॉर्मली पासिंग थ्रू म्हटलं म्हणजे त्या बरोबर त्या सर्फेसला बरोबर परपेंडिक्युलर आहे तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. जर अशा असेल तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा असणार आहेत, आणि जर तिरका केला तर त्या अशा होतील, ज्याद्वारे आपल्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सचं काहीतरी कॉम्पोनंट त्याच्याबरोबर परपेंडिक्युलर असेल. ठीक आहे, हे तुमचे फॉर्म्युले आहेत. एनी हाऊ पार्ट पाहिजेत नेक्स्ट लेक्चरला, आणि हे घेऊन यायचं आहे, लॉग टेबल घेऊन यायचं आहे. ठीक आहे, आज आपण इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चरला पुढचं प्रॉब्लेम कंटिन्यू करूया. हा चॅप्टर काय आला ना, काय अडचण नाही ना.